TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. मेरा कोणाची चूक नसताना मला बोलायला नाही आवडत पण काल ताबा सुटला पण ही पहिली आणि शेवटची चूक ठीक आहे आजचा शेड्यूल बघते आणि कामाला लागूया मी तर कामाला लागलो सुद्धा मीरा काही करून मी तुला पटवलंच असतं पण त्या समीरला मी माफ नाही करणार तो जे काय वागलाय त्याची किंमत जरा महत्त्वाचं बोलायचं होतं आता नाही फोनवर बोलता येण्यासारखं नाहीये तू भेट मला लवकरात लवकर हा समीहन आहे हा समीहन आहे तुझ्या आईनं आणि मेनकानं जेव्हा मला समीहन बद्दल सांगितलं तेव्हा मी त्याचा शोध सुरू केला आणि हे जेव्हा मेनकाला आणि तुझ्या आईला समजलं तेव्हा तिने समीहनला माझ्या समोर उभं केलं मग काय प्रॉब्लेम आहे तो समीहन हा समीहन नाहीये मीरा नाही का आली अजून नाही का अरे हल्ली रोज तिला यायला उशीर होत का म्हणे मला काय माहित आता नोकरी करते ती असतील तिला काम तेजस एवढे हा चौकशा कशासाठी चालल्या कशासाठी म्हणजे घरातला माणूस वेळच्या वेळेला नाही आला की काळजी नाही का वाट हो का काळजीत रूपांतर झालंय का आता इथे माझी साधी विचारपूस सुद्धा करावीशी वाटत नाही कुणाला काय म्हणून तुझी विचारपूस करावी असं तुला वाटतंय आणि कुणाकडून ती होत नाहीये स्पष्ट सांग इथे तुम्ही प्रतिज्ञा करा कुणाचंही तोंड न बघायची आणि मी कसरत करत बसते तुमचा मोडका तोडका संसार सांभाळायची हे बघ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत भारती ते बरोबर आहे ना तुमचं तुमच्या सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या आहेत हो घरात दोन वेळच्या भाज्या आणायची सुद्धा भ्रांत आहे अहो उरलेली पीठ संपत आली आहेत एकीकडे तुमची कादंबरी सुद्धा विकली जात नाहीये आणि तुम्हाला चिंता कशाची लागून राहिली आहे तर मीरा वेळेवर का आली नाही अजून हे बघ भारती भावाभावांच्यात काहीही वितुष्ट आलं तरी त्याचा मीरेशी काही संबंध नाही तिला मी अंतर देणार नाही देऊ शकतही नाही हे माझं अंतस्थ मत आहे तुमचं अंतस्थ मत गेलं चुलीत तुम्हाला ना नको तिथे पुळका येतो जरा बघून ये बाहेर जा बघाली का इथे का बोलवलंस तू घरी येणार असू तुम्ही घरी तर जायचंच आहे आपल्याला पण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय तुला काहीतरी दाखवायचंय म्हणजे काय नाही मला कळलं नाही अजूनही हा समीहन आहे हा साखरपुडा मोडून गेला असं मेनकानी आणि तुझ्या आईने सांगितलं तो सोड ना आजी मला तर काही इंटरेस्ट नाही या गोष्टीमध्ये हे बघ मेनकाशी आपला काही संबंध नाही ना मग या समीहनचं काय घेणं देणं आहे आपल्याला हे बघ समीर आजी सोड ना जाऊ दे ना विषय तसं नाहीये समीर तुझ्या आईनं आणि मेनकानं जेव्हा मला समीहन बद्दल सांगितलं तेव्हा मी त्याचा शोध सुरू केला आणि हे जेव्हा मेनकाला आणि तुझ्या आईला समजलं तेव्हा तिने समीहनला माझ्या समोर उभं केलं मग काय प्रॉब्लेम आहे तो समीहन हा समीहन नाहीये काय माझ्या समोर ज्या समीहनला उभं केलं तो तोतया होता पैसे देऊन उभा केला होता पण हा समीहन खरा समीहन आहे आणि तो गेली 3 वर्ष भारतात आलेलाच नाहीये आणि तो अमेरिकेत राहतो एक मिनिट म्हणजे मेनकाने फसवलंय आपल्याला नाही अजी मला विश्वास बसत नाही या गोष्टीवर मेनकाने तुला मला सगळ्यांनाच फसवलंय तिने एक इमॅजिनरी समीहन उभा केला आणि त्याला ऐन वेळेला गायब करून तुला साखरपुडा करायला भाग पाडलं म्हणजे मेनकाने फसवलंय हो नात्याची सुरुवातच खोटेपणानं केली
मला वाटलं नव्हतं मेनका या थराला जाईल. अगं एखाद्याच्या आयुष्याचे खेळतात हे लोक. एवढंच नाहीये समीर, आणखी नाही. नाही आजी बस, मी ऍक्च्युली ठरवलं होतं. मीरा, मीरा हे काय पाणी विसरलीस तू? बाकी आज शांत झोप लागेल. नाही मीरा, आज काका अगदी सगळं काही विसरून खूप छान बोलले ना ग. मला खात्री आहे आता आपलं घर परत पूर्वीसारखंच होईल बघ. आणि हे सगळं रजनीश रावांमुळे. काय झालं मीरा, तुला आनंद नाही का झाला? अगं नाही, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, दमले झोप येते म्हणून. कामं काय आयुष्यभराचीच असतात. नाही नाही चुकले बरं का. अगं लग्नानंतर मालकीनबाई होणार आहेस तू, मग काय तुला आरामच आराम. मम्मी आपण याबद्दल प्लीज उद्या बोलूया, मला खरंच खूप झोप येते. बरं झोप शांतपणे. घरातलं वातावरण पहिल्यासारखं होतंय ते माझ्यासाठी आहे हे कळतंय ग, पण तरीही तुमच्या आनंदात मला सहभागी का होता येत नाहीये. मला आतून तितका आनंद होत नाहीये, पण मी हे बोलू शकत नाही कारण माझ्यापेक्षा तुमचा आनंद मला जास्त महत्वाचा वाटतो. म्हणून मला काही बोलता येत नाही आणि मी बोलणारही नाहीये. भाऊजी वा बाजूला, मी करते. मी तुम्हालाच हे म्हणणार होतो. अहो तुम्ही बसा, मी करते ते सगळं. काही गरज नाही. मी वाट बघते तू कधी प्रधानांच्या घरचं माप ओलांडून येतेस याची. म्हणून आज फायनल बोलणी करायला आलोय. फायनल? हो मला कळालं की तुमच्या घरचं वातावरण निवळलंय आता. हो म्हणूनच मी त्यांना म्हणलं की तुम्ही पटकन या आणि काय ते ठरवून टाकू. आज लग्नाचा भाग 15 दिवसात उडवून टाकायचा. बाय द वे मी राणाला शार्प 7 ची वेळ दिली होती, अजून का नाही आलाय तो? झोपलाय का? नाही, अहो सकाळी लवकर उठलेत ते, आवरत असतील. लाडू जा राणादा कुठे आहेत बघून ये. राणादा नाही. अंजली अशा टायमाला राणा कुठं सापडतोय माहिती? आता सगळं नीट व्हावं पण मी बघतो बाहेरून कुठून काय पैशांची व्यवस्था होतीये का. काहीच नाही आपल्याकडे. ही तुझी कार विकूय ना. ही तुमच्या कारचे पेपर्स आणि हे तुमच्या कारची चावी. वा राधिका वा, हे छान चाललंय तुझं. तू घे नवीन कार, इथे आम्ही आमची जुनीच कार. माझ्या जीवाला तर लई दग दुख लागून राहिली. असं वाटतं की जाऊन थांबवावं त्यांना, पण ते माझं नाही ऐकणार. मी तुझ्या जागी वाचते ना, तुम्ही त्यांना जाऊच दिलं नसतं. जिंके मित्र आहेत माझे, लहानपणापासूनची मैत्री आमची, त्यांच्या बाबतीत असं काही घडलं तर. झेडी जे काय म्हणते ते बरोबर आहे का? चूक माझा निर्णय चुकला तर नाही ना? थांब. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की 12वीत तुम्ही असताना ह्यांना मुलगी बघत होते आणि पुढची 3 वर्ष त्यांना कुठलीच मुलगी मिळाली नाही म्हणून मीच होते त्यांच्या नशिबात. काय हो हे काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं? आता कुणाचं तरी चांगलं भलं करावं. 2-3 वर्ष असं नाही म्हणायचं प्लीज. आप आराम फरमाइए शंभु राजे, आपका शामियाना तैयार है. और हाँ शंभु राजे, आज रात शाही दावत पर मिलते हैं. ठीक है. शंभु राजे दिलेर खाना कडे गेले. पहिल्यांदाच गेलेत का ते मोगलाई मध्ये? अगदी लहान असताना म्हणजे 9 वर्षांचे असताना गेले होते, त्यानंतर 12 वर्षांचे असताना गेले होते आणि आज पुन्हा. तुमच्या मनाला खूप लागलंय. आता गेलेल्यांचा विषय नको,